आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते तिसरीच्या मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या बैठकीत आपले स्वागत आहे। आशा आहे की तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाला सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील वर्कशीटचा अनुभव तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क करावयाच्या क्रमांकांची यादी बनवण्याबद्दल तुमचे विचार जरूर सांगा। आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून एक फोटो काढूया। फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू, तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबूया। आपल्या ह्या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया। मातांना गोलात बसवा, मधोमध विविध प्रकारच्या पदार्थांची चित्रकार्ड ठेवा। प्रत्येक मातेला चित्रकार्डाने स्वतःचे ताट सजवायचे आहे। सर्व मातांनी आपापल्या ताटात सर्व पोषक घटक कसे समाविष्ट केले आहेत ते सांगा। ही क्रियाकृती सर्व माता करतील, तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबूया। आशा आहे की सर्व मातांनी ही क्रियाकृती आनंदाने केली असेल। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। महिलांचे आरोग्य हा महत्वाचा विषय आहे। चला समजून घेऊया महिलांच्या आरोग्यासाठी कोणते मोठे धोके आहेत आणि महिलांच्या निरोगी जीवनासाठी काय केले जाऊ शकते। भारतामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आयुष्य नेहमी कमी असते। महिलांचे जसजसे वय वाढत जाते तसे त्यांच्या समस्याही वाढतात। हार्मोनल बदलांमुळे अनियमित मासिक पाळी येणे, अशक्तपणामुळे थकवा येणे, स्वभाव चिडचिडा होणे, रक्तदाब, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या तक्रारी उद्भवतात। त्याचबरोबर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांची समस्या, कंबर आणि सांधे दुखतात। चला समजून घेऊया तुमचे आयुष्य आनंदी बनवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता। सकारात्मक विचार, दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा। स्वतःची काळजी घ्या, कारण त्यामुळे मनात चांगली भावना निर्माण होते। काम केल्यानंतर फक्त थोडा वेळ का होईना परंतु विश्रांती घ्या। स्वतःच्या इच्छा आणि छंद पूर्ण करण्यावर भर द्या। टीव्ही पहा, पुस्तक वाचा, नवीन पाककृती बनवा किंवा अशी कोणतीही गोष्ट करा ज्याने तुम्हाला प्रसन्न वाटेल। आहार, आरोग्यामध्ये आहाराची भूमिका महत्वाची असते। तुम्ही दिवसाची सुरुवात प्रथिनेयुक्त सकस नाश्त्याने करावी। शक्य असल्यास नाश्त्यामध्ये फळांचा समावेश करावा, जेणेकरून तुम्ही सक्रिय राहाल। रात्रीचे जेवण 7:30 ते 8:30 दरम्यान करा, कारण रात्री पाचनक्रिया मंदावते। रात्री उशिरा जेवल्यामुळे सुस्ती येते आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते। भरपूर पाणी प्या। तुमच्या आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी आणि प्रथिने जास्त हवीत। व्यायाम, दिवसातून किमान 30 मिनिटे व्यायाम करा। योगा, श्वसनाचे व्यायाम घरातील कामे करताना सुद्धा करू शकता। तणाव चिंतेपासून मुक्त होण्यासाठी कमीत कमी 10 मिनिटांचा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा व्यायाम खूप उपयुक्त ठरू शकतो। ताण तणावापासून दूर राहा। कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवा, नातेवाईकांशी बोला, मुलांसोबत खेळा, बागकाम करा, त्यामुळे तुमचे मन मोकळे होईल। आहारामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन्सचे प्रमाण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, मल्टीव्हिटॅमिन, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण असायला हवे। यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि चैतन्य वाढेल। मोबाईल टीव्हीचा वापर कमी करा। मोबाईल टीव्ही पाहण्याची वेळ निश्चित करा, कारण यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो। निरोगी झोप महत्वाची आहे। झोपेत व्यत्यय आल्यामुळे तणाव वाढू शकतो। आशावादी राहा आणि आनंदी राहा, याचा शरीर आणि मन या दोन्हीवर चांगला प्रभाव पडतो। आशा आहे तुम्हाला या व्हिडिओचा फायदा नक्की होईल। पुढच्या आठवड्यात तुमचे अनुभव आम्हाला जरूर सांगा। धन्यवाद। आशा आहे या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल। चला आता पुढील क्रियाकृती करू,
आजीचं नाव आहे, घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया. चित्रात दाखवल्याप्रमाणे कागदावर वेगवेगळे पॅटर्न काढा. आता मुलांना हाच पॅटर्न पुढे पूर्ण करण्यास सांगा. मुलांनी केलेले वर्कशीट पुढील आठवड्यात सोबत घेऊन या. मुलांना ही वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का? हा अनुभव आमच्याबरोबर नक्की शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.